subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार, मैं प्रतीक्षा वाशुले। आवाज टुडे के पब्लिक व्यू के विशेष कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। दिल्ली में हुए चुनाव में बीजेपी को हरा के आम आदमी पार्टी ने तीसरी बार जीत हासिल की है, तो आइए जानते इस पर पब्लिक की क्या राय है। दिल्ली जे लोकांनी केला है कि योग्य केला है तिथल्या लोकांनी, कि ज्यांनी काम केलेला आहे त्यांना निवडून देणं हे गरजेचंच होतं। काय की नुसतं एखाद्याच्या पाठीमागे सर्वांनी धावून जायचं, धार्मिक भावना भडकवायच्या आणि याच्यावर मतं मागायचे, याला दिल्लीतले लोक भुलले नाहीत। काय आणि त्यांनी कामाला महत्त्व दिलं आणि त्याचा रिझल्ट आपण आज बघितला। मला तर बरं वाटतं, चांगलं वाटलं। ही मग दोन माणसाच्या देशावर दोघे राज्य करत आहेत, कोण आपला पंतप्रधान आणि हा अध्यक्ष, दोघे जे राज्य कोणाला घेतात का ते नाही। हे दोघे सत्ता जसे काय आमच्या देशावर सगळी एक साईज चालली यांची, त्याच्यात कुठेतरी खीर बसला पाहिजे। हे झालं ते बरं झालं, पावर कमी होणारच। आता बघा, धर्माच्या आधारे देशावर राज्य करू शकत नाही, कोणी करू शकत नाही। सगळ्यांना घेऊन तुम्ही राज्य करू शकाल, सगळ्यांना धर्म हिंदू मुस्लिम असं एक वेगळे करून तुम्ही राज्य करू शकत नाही कुठेही। जसं पाकिस्तान अर्जकडी आहे तसा आपला देश जाईल उद्या। मग देशावर राज्य करायचं सगळ्यांना घेऊन चला, तरच देश चालेल। चांगलं झालं मोदी, आता काय मोदी बोबलीच बंद झाली आहे। बरं, सगळी पत्रकार चालले ना त्यांची सगळी चर्चा। आपने चांगली कामं केल्याबद्दल ते भाजपची सीटं कमी आली, त्यामुळं भाजपची पॉवर हळूहळू कमी होत चालली। ते संघटित काम करत नाही त्यामुळं ते कमी पॉवर होत चालली, त्यामुळं लोकांचं मन विचलित होऊन ते विरोध पार्टीला मत करायला लागले। ते आता जरा विश्वास कमी झाला आहे, आता बी त्यांच्याकडं अजून चान्स आहे विश्वास जिंकण्यासाठी। त्यांनी चांगली कामं केले ते अजून हे करू शकतात। आप पार्टीने जे काही केलं त्यांच्या कामाचं ते पावती आहे, आणि लोकांच्या मनात कुठंतरी विरोधकांना हे केलं आहे मनात नाहीत म्हणून त्यांना हे केलं आहे। त्यांचं जन्मत हे श्रेष्ठ आहे, ते जन्मत आहे ते आपल्याला त्याचा सलाम करावाच लागेल। त्याला कामही त्यांची पोचपोच लोकांनी दिलेली आहे, लोकांनी कामं बघितली आहेत। आणि काय जे बाबा सध्या चाललं आहे की जातीभेदचं राजकारण पसरणं हे करणं मत म्हणून हे लोकांनी ते तिथं त्याचं स्थान दिलं नाही, फक्त त्यांनी लोकांनी कामाला तिथं हे दिलेलं आहे आणि कामाला प्रधान त्यांनी लोकांनी मतदान केलं आहे, त्यामुळे आप तिथं चांगल्या मताने निवडून आलेले। पॉवर वाटणं मी तसं त्यांनी कामं केली पाहिजे, सध्या काय चाललं आहे की नाही जातीवाद पसरणं करणं हे त्यांनी ते बंद केलं पाहिजेत। कामाला प्राधान्य सर्व लोकांना मिक्स करून घेऊन त्यांनी बाबा तिथं आपलं काम करणं आवश्यक आहे। आणि ते जातीवाद पसरतं त्याच्यामुळे लोकांना थोडं हे व्हायला लागले, लोक मग त्याच्यामुळं त्यांच्या भाजपासून लांब होत चाललेले आहेत। ते सर लांब ना लोकांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलं तर बीजेपी पुढे येईल। बीजेपीचे कार्य चांगलं आहे देशादृष्टीने, त्यांनी चांगलं आहे त्यांचं कार्य, फक्त त्यांनी थोडं जातीभेद विसरून थोडं काम केलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमृता यादव के साथ प्रतीक्षा वाशिवलेकर रिपोर्ट। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।